ढवळपुरी या गणातून लोकनेते निलेशजी लंके यांना धनगर समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. लोकनेते निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचं ढवळपुरी गणात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तर यावेळी या यात्रेची सुरुवात हिवरे कोरडा या गावातून करण्यात आली. आपल्या लाडक्या लोकनेत्याच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने महिला ग्रामस्थ उपस्थित देखील होत्या. निलेश लंके यांचं संपूर्ण गावातून मोठी मिरवणूक काढून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी हिवरे कोरडा या गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं 1,71,000 रुपये निधी देण्यात आला. तर वृद्ध महिला सगुणाबाई शेळके 1,100, तर लताबाई 2,000 हा निधी देखील देण्यात आला. त्यानंतर काळकूप येथे 21,000 रुपयाची देणगी देण्यात आली. त्यानंतर ही यात्रा माळकूप, पाडळी, धोत्रे, धोत्रे खुर्द, भानगडेवाडी, वाघवाडी, गावडेवाडी या ठिकाणी निलेश लंके यांचं स्वागत करण्यात आलं. तर सायंकाळी 6 वाजता ढवळपुरी येथे सभा घेण्यात आली. यावेळी 16 वाड्यातील हजारो धनगर व आदिवासी बांधव या सभेला हजर होते. यावेळी या ग्रामस्थ यांनी आपल्या असणाऱ्या समस्या निलेश लंके यांच्या समोर मांडल्या. बनकोटेचे सरपंच आम्ही वैष्णवीला जात होतो, त्यावेळेस ते संरक्षण मंत्री होते. त्यावेळेस आम्ही तिथपर्यंत गेलो आणि त्यावेळेस विनंती केली, त्यांनी कसे तरी 4-2 वर्ष ढकलले, परंतु परतही पण आमच्या मानेवर जी आहे ती आहेच. आजही वाटतंय की आम्ही कधी मिलिटरी मध्ये जाऊ. याचा प्रश्न तुम्हाला उद्याच्या काळामध्ये हा मांडावा लागणार आहे. त्याच्यानंतर तिसरा एक प्रश्न आहे, आता सध्या तालुक्यामध्ये वयोवृद्ध, त्याच्यानंतर विधवा, या संजय निराधारच्या योजना माझ्या गावामध्ये काहीतरी कारणास्तव होत नाहीये. मी ते कारण सांगत नाही, ते तुम्हाला सॉल्व करावं लागणार आहे. माझ्या गावामध्ये बरेचसे मुलं सुशिक्षित आहेत, कारण आतापर्यंतच्या कुठल्याही नेत्याला किंवा कोणत्या काही सम्राटाला कुठलंही शैक्षणिक काही करता आलेलं नाही. माझा मुलगा आज संगमनेरमध्ये, त्याचा उद्या पेपर आहे, पण तो आज सकाळी इथे, त्याला सकाळी मला पेपरला सोडवायचंय. पारनेर तालुक्यामध्ये का नाही हो, गोरगरिबाचे मुलं कुठे शिकणार आहेत, याची पण सोय तुम्हाला या तालुक्यात करावं लागेल. तर यावेळी ढवळपुरी ग्रामस्थ धोंडीभाऊ टकले यांनी बोलताना म्हणाले की प्रस्थापित लोकांनी या धनगर समाजाला कायम मागे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून इथल्या लोकप्रतिनिधीचं काम होतं की या माणसांना आम्ही या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे आणि या प्रवाहामध्ये आणून जगाशी स्पर्धा करायला लावलं पाहिजे. परंतु ज्यावेळी नेतृत्व करण्याची वेळ आली, पाठीमागचा काळ तुम्हाला माहिती असेल, असंच एक इलेक्शन लागलं आणि बरं चला आम्ही ही नेतृत्व करू इच्छितो, नेतृत्व करू इच्छितो म्हणून नेतृत्व मागण्यासाठी ज्यावेळेस हीच माणसं गेली, त्यावेळेस इथंच माझ्या सुरते बसलेल्या आहेत. त्यांना इथल्या तथाकथित अशा माणसांनी सरळ सांगितलं की तुम्ही आता 5 वर्ष मेंढरवळा. अरे ही माणसं तुमची आहेत, तुमच्यातली माणसं आहेत, तुमच्या तालुक्यातली माणसं आहेत, राहिली बाजूला, परंतु त्यांना सोबत आणणं या प्रवाहात सोबत घेणं हे काम तुमचं असतं. म्हणजे फक्त तुम्हीच, आमचे तथाकथित कार्य सम्राट आमदार यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही आता 5 वर्ष मेंढरवळा. ज्यावेळेस हीच माणसं नेतृत्व मागण्यासाठी गेली, म्हणजे नेतृत्व तुम्हीच करू शकता, सामान्य माणूस नेतृत्व करू शकत नाही, आम्हाला विकासच माहिती नाही असं कुठं आहे का? म्हणजे आम्ही विकासासाठी समोर आलं तर काही माणसांना स्वतःची मक्तेदारी सांगायची की आम्ही म्हणजेच विकास करू शकतो. अरे म्हणजे तुम्ही खेळातील टुर्नामेंट आणि आम्ही खेळायला लागलो की इटी दांडू, हा कुठला नियम? तर या कार्यक्रमासाठी ढवळपुरी ग्रामस्थ यांच्या वतीनं 1,01,111 रुपये असा निधी देण्यात आला. यावेळी वनकुटे सरपंच राहुल जावरे, सुखदेव चितळकर, सुरेश धुरपते, अनिल देठे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित देखील होत्या.